जय शिवराय मित्रांनो, मी रोशन पवार, स्वागत आहे तुमचं मराठी ट्रॅव्हल ऋषू चॅनलवर. तर मित्रांनो, आपण सह्याद्रीतले गिरिदुर्ग हे नेहमी करतच असतो. तर आज आमचा अचानक प्लॅनिंग झाला. माझ्यासोबत तुम्ही पाहू शकता अमित शिंदे. तर आमचा अचानक प्लॅनिंग झाला, तर मी बोललो आज आपण जलदुर्ग पाहण्यासाठी जाऊयात. तर आज आपण जाणार आहोत किल्ले जंजिरा पाहण्यासाठी. चला तर मग जाऊयात. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा किल्ला एकमेव अभेद्य किल्ला आहे. हा किल्ला मुंबईपासून 170 किलोमीटर तर पुण्याहून 160 किलोमीटर इतक्या अंतरावर मुरुड येथे अथांग अरबी महासागरामध्ये वसलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण पोहोचलेलो आहोत. जंजिराची जी पार्किंग आहे तिथे पोहोचलेलो आहोत. पार्किंगचे इथे 20 रुपये घेतले जातात पर बाईक मागे, आणि कारचे वगैरे वेगळे चार्जेस आहेत. तर आता तुम्ही इथे मागे पाहू शकता. आता आम्ही किल्ल्यावरती जाण्यासाठी ती बोटची तिकीट असते ती काढण्यासाठी जातो. तर चला. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आम्ही आता तिकीट काढलेलं आहे. पर पर्सन इथे 100 रुपये तिकीट आहे, आणि या 100 रुपयाच्या तिकीटमध्ये आपण किल्ल्यावरती जाणार आणि किल्ल्यावरून रिटर्न येणार या साईडलाच. तर ह्याच्यामध्ये सुद्धा काही कालावधी असतो, 45 मिनिटे. 45 मिनिटांमध्ये पूर्ण गड फिरायचा आणि त्यानंतर रिटर्न वापसीसाठी यायचं या साईडला. तर आता आम्ही बोटमध्ये जातो. रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एकमेव अभेद्य आणि अजिंक्य किल्ला आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी शिडाच्या होड्यांची सोय आहे. शिडाच्या होड्यांमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर होडीमधील गाईड आपल्याला होडीमध्ये कशाप्रकारे बसावे याबद्दल इन्स्ट्रक्शन देतात. त्यानंतर प्रवास सुरू झाल्यानंतर हे गाईड आपल्याला किल्ल्याच्या इतिहासाबद्दल माहिती देतात, आणि इतक्यातच आपण किल्ल्याच्या महाद्वाराजवळ जाऊन पोहोचतो. जंजिरा किल्ल्याची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे या किल्ल्याचे प्रवेशद्वार. किल्ल्यापासून काही अंतरावर आपण जर बोटमधून किल्ल्याला प्रदक्षिणा घातली तरी आपल्याला या किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसत नाही, परंतु किल्ल्याच्या अगदी जवळ जाताच आपल्याला या किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसून येते. याच कारणामुळे हा किल्ला अभेद्य आणि अजिंक्य राहिला. ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा मोहिमेचा बेत आखला तेव्हा मोहिमेसाठी त्यांनी कोंडाजी फर्जंद यांची निवड केली, परंतु फितुरीमुळे डाव फसला आणि आपले कोंडाजी बाबा जंजिऱ्यावर वीरगती प्राप्त झाले. त्याचवेळी औरंगजेबास खबर पोचली की संभाजीराजे जंजिरा काबीज करण्याकरिता आले आहे. जर संभाजीने जंजिरा ताब्यात केला तर समुद्री तटावर संभाजीराजे राज्य करतील. या भीतीने त्याने हसन अली या सरदारास स्वराज्यावर चालून पाठवले. या कारण संभाजीराजांनी ही मोहीम मागे घेतली. किल्ल्याचं प्रवेशद्वार पाहायला मिळते. तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण जंजिरा किल्ल्यामध्ये एंटर केलेलं आहे. आताच आपली आपल्या बोर्डचं नाव आहे सलामती. त्यांनी सांगितलं 45 मिनिटांमध्ये यायचं, परंतु आपल्याला पूर्ण गड फिरायचे. तर पाहूयात आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणावरचं जे जो जंजिरा किल्ला आहे तिथला हा गोड्या पाण्याचा तलाव. म्हणजे आजूबाजूला पूर्ण तुम्ही जर पाहिलं तर समुद्र आहे, खाऱ्या पाण्याचा समुद्र आहे. आणि या ठिकाणी हा जो तलाव दिसतो तुम्हाला, हा 60 फूट खोल खाली आहे आणि या ठिकाणी गोड्या पाणी आहे. तर या याच्यावरती किल्ल्यावरती जर गोड्या पाण्याचा जर तलाव असेल तर हे. तर आता आपण बाकीचे पॉईंट आहेत ते फिरणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं तर ते जे गोड्या पाण्याचं तलाव होतं त्याच्या एक्झॅक्ट समोरच्या साईडला या साईडला माझ्या मागे तुम्ही पाहू शकता. या किल्ल्यावरची ही 7 मजली इमारत जी होती ती आता 3.5 मजली इमारत राहिलेली आहे, कारण खूप वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला. तर किल्ल्याचं जे बांधकाम आहे ते थोडंसं ढासळलेलं आहे, परंतु बाकींच्या किल्ल्यांपेक्षा हा जो किल्ला आहे तो अजूनही कणखर आणि स्तू स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
तुम्ही पाहू शकता माझ्या मागे ती इमारत. किल्ल्याचे सध्याचे बांधकाम हे बुराणखानाच्या राजवटीतले आहे. पुढे इसवीसन 1617 मध्ये सिद्धी अंबर याने स्वतंत्र सनद मिळून जहागीर प्राप्त केले. जंजिरा संस्थानाचा हा मूळ पुरुष समजला जातो. अनेकांनी जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु ते यशस्वी होऊ शकले नाही. तर मित्रांनो, आता आपण ती जी मागे मी तुम्हाला इमारत दाखवली इथली 3 मजली, त्याच्या मी दुसऱ्या फ्लोअरला आहे वरती, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हाच तो राजदरबार ज्या राजदरबारात आपल्या कोंडाजी फर्जन यांचा शिरच्छेद करण्यात आला. तर तुम्ही माझ्या मागे जो पाहतात हा या इमारतीतला राजदरबार असावा, कारण तिथे तुम्ही पाहू शकता त्या साईडला एक छोटासा राजदरवाजा आहे. तर आणि हा प्लेस तुम्ही पाहू शकता, इथे खूप मोठी प्लेस आहे. एकंदरीतच हा राजदरबार असावा. बाकी तुम्ही बाकी मित्रांनो, आता आपण या किल्ल्याचा जो हायएस्ट पीक आहे तुम्ही पाहू शकता, जिथे आपल्या इंडियाचा ध्वज लावला जातो, ते आपण जंजिरा किल्ल्याच्या हायएस्ट पीकला आलेलो आहोत. तर इथून तुम्ही मागे पाहू शकता. तर आता आपण इथे हा जो इथला पॉइंट आहे जो हायएस्ट पीक तो पूर्ण फिरणार आहोत. चला तर मग. तर मित्रांनो, अजिंक्य असणारा या जंजिरा किल्ल्यावरती 1514 तोफ पाहायला मिळतात. तर आता आपल्याला या ठिकाणी जो आपण हायएस्ट पीकला आलेलो तिथे पाहू शकता, इथे 1 तोफ आणि 2 अशा 2 तोफ इथे पाहायला मिळतात. त्यानंतर खालीसुद्धा पण प्रत्येक बुरुजावरती 1 तोफ पाहायला मिळते. तर यातील सगळ्यात मोठी तोफ म्हणजे कलाल बांगडी, जी आता आपण बघायला जाणार आहोत. तर बाकी तुम्ही इथला व्ह्यू पाहू शकता. तर मित्रांनो, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी तसेच छत्रपती श्री संभाजी महाराजांनी या किल्ल्याला जिंकण्याचे खूप प्रयत्न केले. तुम्ही पाहू शकता त्याचं उदाहरण म्हणजे इथे छत्रपती संभाजी महाराजांनी. आता इथे पूर्ण फॉग आलेलं आहे, त्या कारण आपल्याला पूर्ण दिसत नाही, परंतु इथून 8 किलोमीटर अंतरावरती पद्मदुर्ग बांधलेला आहे, जो या किल्ल्याला काबीज करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला. परंतु काही कारण असतो, जेव्हा संभाजी महाराजांना रायगडवरती जावं लागलं, त्यामुळे ही जी मोहीम आहे ती अपूर्ण राहिली, आणि त्यामुळे हा जो किल्ला आहे तो आजही अजिंक्य मानला जातो. तर चला तर मग जाऊयात. जंजिरा किल्ला हा पर्यटकांसाठी ऑक्टोबर ते 25 मे या तारखेपर्यंत खुला असतो. त्यानंतर भरतीच्या कारण या किल्ल्याला कुलूप लावलं जातं. मित्रांनो, आता आपण जी कलाल बांगडी तोफ होती त्या ठिकाणी पोहोचले. तुम्ही मागे पाहू शकता की ही तोफ खूप मोठ्याशी पंचधातुरी बनलेली तोफ पाहायला मिळते. जंजिरा किल्ल्यावरील सगळ्यात मोठी तोफ म्हणजे कलाल बांगडी. कलाल बांगडी या तोफचं वजन 2000 किलो इतकं असून ही तोफ पंचधातूंनी बनलेली आहे. किल्ल्यावरील मोजके स्पॉट फिरून झाल्याच्या नंतर किल्ल्यावरील वातावरण हे हळूहळू बदलू लागले. समुद्रातील लाटा आणि वारा याचा वेग वाढू लागला. त्या कारण सर्व पर्यटकांना इन्स्ट्रक्शन देऊ लागले की बोटवर परत या. ठिकाणी बदललेले आणि सगळ्यांना इथे आदेश दिला जातो की सगळ्यांनी बोटवर परत चला, कारण आता जायची वेळ झाली, पाऊस मध्ये पाऊस.